आता आपण यात मसाले टाकून घेणार आहोत. पहिलं आपण टाकतोय लाल तिखट मसाला म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर, पूर्ण एक चमचा टाकायचा आहे. बाकीचे पण मसाले आपण यात घालून घेऊया. धणे जिरे पावडर, नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे गिरगावात आणि आपण आज दुईकडनं शिकणार आहोत बनवायला सफेद वाटाण्याची उसळ. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आपण हे सफेद वाटाणे रात्रभर भिजत घातलेले, ते आता आपण 3 शिट्या काढून कुकरमध्ये उकडून घेतले आहेत. त्यात थोडं मीठ टाकून त्यानंतर आपण इकडे एक दडदडीत वाटण वाटून घेतलं आहे. यात आपण सुकं खोबरं, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर अशी दडदडीत वाटून घेतली आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लागणारे हे सगळे मसाले आहेत आणि राई, जिरं, हिंग. तर सुरू करूया. सो आपण आता तेल गरम करत ठेवलं आहे, त्यात आपण राई, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहे. सो आपलं तेल गरम झालं आहे, त्यात आता आपण फोडणी करून घेऊया. सो आपण आता ह्याच्यात पुढे कांदा घालतोय परतायला. आधी इकडे सगळ्या चाळी होत्या, पण आता गिरगावात सुद्धा सगळ्या चाळ्यांचे टॉवर झालेले आहेत. तर असे मोठे मोठे टॉवर गिरगावात आता दिसू लागले. तरी आपण अजून लकी आहोत, लकी की अनलकी माहिती नाही, पण आपण अजून पण चाळीत राहतो आणि आपल्या चाळीच्या खिडकीतनं हा सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. थोडीशी हळद टाकून घेतली आपण यात. ही आहे अक्षू, हिला काय काम येत नाही पण हिला व्लॉग मध्ये यायचं आहे. तुला काय येतं अक्षू जेवण बनवायला? मॅगी. मॅगी खाऊन जेवण नसत ते केक येतो. तू आई बनवते, तू नाही. पण मी बनवलेला हॅपी बिस्किटचा. कांदा आपला परतून झालाय हळदीत, आता त्यात आपण हे जे वाटण केलंय ते टाकणार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटते. दुई स्पेशल रेसिपी आहे. आपण ऑलरेडी आमच्या घरच्या केळवण्याच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं, तिने सोयाचाप पण बनवलं, पण त्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण नंतर करू. आता आपण त्यात टोमॅटो टाकणार आहोत. याला झाकण का लावलंय? याला आता आपण वाफवून घेणार आहे. अच्छा, म्हणजे आपण जे कांदा, टोमॅटो आणि वाटण फोडणीला घातलंय ते आपण वाफवून घ्यायचं. पुढे काय करायचं? मग ह्याच्यात मसाले टाकायचे सगळे आणि मग शेवटला मीठ आणि वाटाणे. चालेल, हे वाफवत आहे. हे वाटण आणि कांदा टोमॅटोला चांगली वाफ देऊन घेऊया आणि मग पुढची कृती बघूया. तर जुई आताच म्हणाली की जर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आले, जे आपले ऑलरेडी एक्झिस्टिंग व्हिडिओज आहेत त्याच्यापेक्षा जर हा व्हिडिओ पॉप्युलर झाला तरच ती आपल्या चॅनलवर सोयाचापचा व्हिडिओ करणार आहे.
सो नक्की या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा, ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसं होतंय. आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला एक नवीन रेसिपी सोया छाप पण या व्हिडिओवर बघायला मिळेल. खूप सुंदर दिसते, वास पण खूप छान येतोय. जुई माझ्यापेक्षा लहान आहे पण असं म्हणायला हरकत नाही की ती माझ्यापेक्षा खूप छान जेवण करते. आता आपण यात मसाले टाकून घेणार आहोत. पहिलं आपण टाकतोय लाल तिखट मसाला, म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर, पूर्ण 1 चमचा टाकायचा आहे. बाकीचे पण मसाले आपण यात घालून घेऊया. धणे जिरे पावडर, त्याच्यानंतर आपण यात घालणार आहोत कांदा लसूण मसाला. हा मसाला पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मला हा सईताईच्या आईने दिला आहे. हा त्यांनी मला स्पेशली त्यांच्या घरी बनवून दिलेला रुखवातात ठेवायला, तर तो मसाला मी घरी जेवण करताना वापरला आहे आणि जुईला त्याचा तो मसाला खूप आवडलेला, त्यामुळे मी तिला थोडासा दिला आहे, तर ती पण घरी जेवणात तो वापरते. तर थँक्यू शिल्पा काकी, त्यांचं स्वतःचं पण एक पेज आहे, ते मी इकडे शेअर करीन डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्या पण खूप छान कुकिंग करतात, वेगवेगळे डिशेस बनवतात आणि ते त्या पोस्ट करतात, तर नक्की त्यांच्या पण चॅनलला सगळ्यांनी फॉलो करा. आता आपण यात घालणार आहोत गरम मसाला. गरजेपुरता गरम मसाला घातला आहे. सो मसाले टाकून आपण हे छान ढवळून घेतलं आहे आणि आता आपण यात मीठ टाकणार आहोत. सो चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण ऑलरेडी आधी वाटाणे शिजवताना पण टाकलं आहे, सो त्या अंदाजाने आपण आता थोडंच मीठ टाकतो आहे आणि हे चांगलं ढवळून घेऊया. सो आपलं हे कांदा, टोमॅटो आणि वाटण त्यात मसाले घालून आपण छान परतून घेतलंय. आता आपण त्यात हे जे शिजवलेले वाटाणे आहेत ते घालणार आहोत. सो वाटाणे टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेतोय चांगलं आणि ह्यात आपण गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि हे ढवळून मग पुढे चांगलं वाफवून घ्यायचं आहे. सो आपण आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय. बघू शकता किती सुंदर असा रंग आला ह्याला. आपण ह्याला चांगली एक कुकर काढून घेऊया आणि मग आपली सफेद वाटाण्याची उसळ तयार असेल. आता आत्या पण मदत करते आहे, ती ढवळायला आली आहे आणि तिने सांगितलंय की आपल्या चॅनलला सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करा. आत्या सांगते सबस्क्राइब करा एम ब्लॉग्सला. तर मंडळी, आपली सफेद वाटाण्याची उसळ रेडी झाले आणि हा आपला जेवण आता रेडी केले स्नेल आणि जुईने. डाळ आहे, पापड आहे, आता सांग टेस्ट.